कोलाड येथील रेल्वेचा कर्मचारी चंद्रकांत कांबळे यांची हत्या करणाऱ्याला अखेर बेड्यात ठोकण्यात आल्या. बहिणीसाठी 10 लाखाची पोटगी मागितल्याने चंद्रकांत कांबळे यांची मेवणा विजय शेट्टी यांनी हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. हत्यारा विजय शेट्टी हा सर्राईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी दुहेरी हत्याकांड केल्याचे रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितले. त्यांच्याकडून 2 रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहे. हत्या केल्यानंतर काही दिवसांनी तो अलिबाग येथे एका मित्राला भेटून गेला होता. तांत्रिक तपासात तो अक्कलकोट मध्ये असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, जितेंद्र चव्हाण, अमोल हंबीर, प्रतीक सावंत, अक्षय सावंत अशी 4 पथके तयार करण्यात आली होती. एक पथक अक्कलकोट येथे रवाना झाले आणि त्याला स्वामी समर्थ मंदिर परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले. कुलाडमध्ये रेल्वेच्या एका गेटमनचा मर्डर झालेला होता आणि अत्यंत सेन्सेशनल असा मर्डर होता. त्याचा म्हणजे आता तपास लागलेला आहे आणि त्याचा नुकताच स्थानिक गुन्हे शाखेनं त्याच्यामधला आरोपी आहे त्याला अक्कलकोट या ठिकाणाहून अटक केलेला आहे. त्याचं नाव आहे विजय रमेश शेट्टी. हा त्यांच्या नात्यामधलाच आहे आणि हा जो आहे तो त्यांच्या पर्सनल याच्यातून त्यांनी तो मर्डर केलेला आहे. त्याला जेव्हा पकडलेला आहे तेव्हा त्याच्याकडून 2 गावठी बनावटीचे पिस्टल्स, 2 मॅग्झिन्स आणि 18 जिवंत राऊंड त्याच्याकडनं हस्तगत करण्यात आलेले आहेत. आता न्यायालयामध्ये त्याला हजर केल्यानंतर त्याला 7 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे. यापूर्वी 2 मर्डर जे आहेत त्याच्या नावावर आहेत. एक 95 एक मर्डर झालेला होता की ज्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे त्याच्या नात्यामधल्याच दोघांना मारलेलं होतं. आणि 99 एक मर्डर झाला होता, त्याच्यामध्ये त्याने कंपनीच्या एका मॅनेजर आणि ड्रायव्हरला मारून टाकलेलं होतं. 99 मर्डर झाला होता तेव्हा पण त्यांनी फायरआर्म यूज केलेलं होतं. आणि या गुन्ह्यामध्ये पण त्यांनी जे आहे ते 2 फायरआर्म्स त्याच्याकडनं प्राप्त झालेले आहेत की ज्यांनी त्यांनी गुन्ह्यामध्ये वापरलेले आहेत.